आजच्या या तासामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मुलांनो या अगोदरचे आपण नऊ गणित पाहिलेले आहेत आता दहावं गणित पाहूया हे पण फार सोपं आहे पहा सुधीरचे वय विरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा आता पेक्षा शब्द आला बर का पेक्षा शब्द कुणाशी निगडीत आला या विरूच्या म्हणून एक्स कुणाला पकडायचं विरू पहा सुधीरचे वय विरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा पाचने जास्त आहे अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निमपट आहे म्हणजे आता तिघ जण आलेत बरं का बाळानो सुधीर आला विरू आला आणि अनिल आला एक 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 समजून घ्यायचं फार सोपं आहे निमपट आहे सुधीरचे वय व विरूचे वय यांच्या वयांची बेरीज आणि आनी, अनिलच्या वयांची तिप्पट यांचे गुणोत्तर म्हणजे आता गुणोत्तर शब्द आला रे आला की लक्षात घ्यायचं इथं अंश आणि छेद हे करायचं आहे गुणोत्तर किती आहे पाच जसे सहा आहे तर विरूचे वय काढा चला तर मग तुम्हाला एक्स काय गृहित धरायचं ते समजलं ना काय गृहित धरायचं मग विरूचे वय एक्स मानू चला करूया आपण हा मुलांना लिहिलं ना वीरूचे वय एक्स मानू आता ह्याच्या पुढचं तर फार आहे रे काय लिहावं लागेल आपल्याला सुधीरचे वय आता काय सांगितलं होतं सुधीरचे वय विरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा वयाच्या तिपटीपेक्षा पाचने ने जास्त आहे हे बघा पाचने जास्त म्हणजे जा काय बेरीज समजलं कसं केलं ते समीकरण छान पुढं पहा अजून हा चला बघा बरं मुलांना आता मग काय विरूचे वय एक्स आलं सुधीरचे वय तीन एक्स आणि पाच आलं आता अनिलचे वय काय सांगितलंय अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निंपट आहे म्हणजे सुधीरचं वय काय हे आणि त्याच्या वयाच्या निंपट म्हणजे काय निंपट म्हणजे अर्धा म्हणजे काय येईल बेटा तीन एक्स अधिक पाच छेदस्थानी दोन संपलं बघा विरूचे वय किती आलं एक्स गृहित धरलं आपण अनिल सुधीरचं वय किती याच्या तिपटीपेक्षा याच्या तिपटीपेक्षा पाचन जास्त आणि अनिलचं वय सुधीरच्या वयाच्या निंपट समजायलाय ना फरक पहा बरं पुढं आणखीन आता बघा मुलांना याच्या पुढं फार म्हणजे फार महत्वाचं आहे काय सांगितलं बघा सुधीरचे वय व वा विरूचे वय यांच्या वयांची बेरीज सुधीरचे वय किती हे बघा सुधीरचे वय व वा? विरूचे वय यांच्या वयांची बिरीज म्हणजे एक्स अधिक यक्स विरुचे वय आणि तीन एक्स अधिक पाच हे सुधीरचं वय यांच्या वयांची बिरीज छेदस्थानी गुणोत्तर म्हटल्यामुळे छेदस्थानी व अनिलच्या वयाची तिप्पट यांचे गुणोत्तर अनिलचं वय कोणतं हे तीन यक्स अधिक पाच छेदस्थानी दोन हे अनिलचं वय आहे आणि या वयाची काय सांगितलंय या वयाची तिप्पट हे बघा हे तिप्पट यांचं गुणोत्तर किती आहे पाच जसे सहा म्हणजे छेद सहा हे गुणोत्तर समजलं हे गुणोत्तर एकदा समजलं की मग तुमचं गणित ते पाहूया बघा मुलांनो आता हे समीकरण आपण आता अंश आणि अंश आणि छेद झाल्यामुळं तिरकस गुणाकार केला या सहानं याला गुणलं सहानं याला गुणलं आणि या, या, या पाचनं छेदाला गुणलं हे बघा पाच गुणिले तीन गुणिले तीन एक साधिक पाच छेद दोन आता आपण कंस सोडून घेऊ गुणाकार करू बघूया मुलांनो आता पुढचा भाग नीट पहा मग या सहानं या कंसाला गुणलं या पाच गुणिले तीन यानं त्याला गुणलं म्हणजे सहा गुणिले एक सहा एक अधिक साईक सहा साई दोन बारा साईन त्रिक अठरा एक्स अधिक सहा नं पाचला गुणलं सहा पंचे तीस मी इतर पायऱ्या लिहिल्यात पण तरी तुम्ही माझ्या पॉइंटरकडे लक्ष द्या बरोबर पाच तरीक पंधरा पंधरा न तीनला गुणलं पंधरा त्रिक पंचेचाळीस अधिक पंधरानं पाचला गुणलं पंधरा दोन्ही तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा चोक साठ पंधरा पाचशे पंच्याहत्तर ही समजली पायरी हे छेद दोन जाशाला तसं आता काय करायचं मुलांना हे छेद दोन भागा करत आहे तिकडे जाऊन गुणा करत होईल मग दोननं या कंसाला गुणलं किती आलं हे दोन इकडून इकडं आलं जशाल तसं काउंशाल बनायचं सहा एक सहा सहा दोन्ही बारा एक्स अठरा दोन्ही छत्तीस एक्स अधिक तीस दोन्ही साठ वरचा सा भाग जशाला तसा घेतला आता पुढं हे साठ इकडं धन होते तिकडं जाऊन काय होतील ऋण मग काय येईल हे दोन जशाल तसं बारा एक्स अधिक छत्तीस एक्स बरोबर हे साठ तिकडं गेलं मग तिकडं कोणकोणती राशी होती पंचेचाळीस एक्स अधिक पंच्याहत्तर पंचेचाळीस एक्स अधिक पंच्याहत्तर वजा साठ वजा साठ कुठले आले इकडून इकडं आता जसे पंचेचाळीस एक्स तिकडे आता हे तिकडले सुद्धा इकडे येणार पंचेचाळीस एक्स धनमध्ये आहेत इकडे येऊन ऋणमध्ये बघा वरची राशी जसाल तसं बारा एक्स बारा एक्स छत्तीस एक्स छत्तीस एक्स हे पंचेचाळीस तिकडं धन होते इकडं आले वजा पंचेचाळीक्स इकडं काय उरलं मग पंचाहत्तर वजा साठ आता किती सोपं आहे सगळं बघा बरं आता पटपट वजा बाकी करायची आणि बेरीज करायची बारा आणि छत्तीस किती झाले अठ्ठेचाळीस एक्स हे वजाला वजा पंचेचाळीस एक्सला पंचेचाळीस एक्स पंचाहत्तरमधून साठ गेले पंधरा आता किती सोपं आहे अठ्ठेचाळीस आणि पंचेचाळीस यांची राशीसारखी आहे एक्स एक्स मग अठ्ठेचाळीसमधून पंचेचाळीस गेले तीन एक्स उरले आणि हे पंधराच जशाल तसं आता तीन आणि एक्स यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया आहे तिकडे जाऊन भागाकार होईल बरोबर पंधरा छेद तीन आणि काटाकाटी केल्यावर तीना एक्स बरोबर पाच आलं मग एक्स आपण काय गृहित धरलं होतं तर विरूचे वय एक्स मानू म्हणून विरूचे वय किती आलं एक्स म्हणजे पाच आलं म्हणून विरूचं वय आलं पाच वर्ष समजलं मुलांना आज आपण दहाला दहा गणितं पूर्ण केलेले आहेत तुम्ही हे गणित पाच वेळेस सोडवा आणि हे सगळं सराव संच पाच वेळेस सराव करायचा आहे तुम्हाला अभ्यासाला खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक